हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण काय पाहतोय? चॅप्टर 12 सिंपल मशीन्स आपण पाहत आहोत. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण मशीन्स कशाला म्हणायचं, सिंपल मशीन्स कशाला म्हणायचं आणि कॉम्प्लेक्स मशीन कशाला म्हणायचं ते पाहिलं होतं आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिले होते. आता काही आपण सिंपल मशीन्स ची इन्फॉर्मेशन घेऊया. लेट अस लर्न अबाउट सम सिंपल मशीन्स. अँड इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेन याला मराठीमध्ये उतरण असं म्हणतात. या इन्क्लाइन प्लेन बद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. पहा, अ हेवी ड्रम इज टू बी लोडेड. अ हेवी ड्रम इज टू बी लोडेड टू ऑन टू अ ट्रक. म्हणजे हा ट्रक आहे, या ठिकाणी तीन ठिकाणी ट्रक आहे. रवी चोज द प्लॅंक ए. रवीने काय केलं, एक फळी घेतली, त्या फळीला नाव आपण म्हटलेलं आहे ए. वाईल हमीद चोज द प्लॅंक बी. हमीद जो आहे त्याने बी प्रकारची फळी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी शेवटी राही आहे. राही डीड नॉट यूज अ प्लॅंक ऍट ऑल. तर राही ने फळी नाही घेतली आणि तरी सुद्धा तिला तो जो ड्रम आहे, या ठिकाणी तुम्हाला ड्रम दिसत आहे, पहा या ठिकाणी ड्रम आहे हा. आणि हा ड्रम या ठिकाणी काय करायचा आहे, या ट्रक मध्ये लोड करायचा आहे या ठिकाणी. बरोबर, या ट्रक मध्ये तो काय करायचा आहे, लोड करायचा आहे. तर मित्रांनो, कोणाला सोपं जाईल या ठिकाणी, सोपं जाईल या ठिकाणी, सोपं जाईल का राहीला तो ड्रम उचलून ठेवणं सोपं जाईल? पहा, हु वुड फाइंड द ड्रम हेवीएस्ट टू लोड. जास्त कोणाला जड जाईल, राहीला जड जाईल, कारण की तो ड्रम तिला उचलायचा आणि मग ठेवायचा. हु वुड फाइंड इट लाइटेस्ट. हलकं कोणाला जाईल? तर मित्रांनो, हलकं ए ला हलकं जाणार आहे. का हलकं जाणार आहे? बिकॉज प्लॅंक ए इज बिगर दॅन लॉंगर दॅन प्लॅंक बी. हे जी प्लॅंक ए आहे ना, ती लांब आहे म्हणून तो त्याच्यावरून सहज ढकलत ढकलत घरंगळत त्याच्यात नेऊ शकतोय. पण बी या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तिचा जो स्लोप आहे ना तो खूप कमी आहे, उतार जो आहे ना तो खूप कमी आहे. म्हणून जो बी आहे ना तो काय होऊ, या ठिकाणी त्याला थोडासा त्रास होणार आहे. आणि या ठिकाणी जी राही आहे ना तिला तर उचलून ठेवावं लागेल, तिला ठेवणं खूप जड जाईल. व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस. याच्यावरून आपल्याला काय समजतं, हा ड्रम उचलून ठेवणं सोपं की अशा एखाद्या उतरत्या स्लोपिंग प्लांक जे आहे, उतरती फळी आहे त्याच्यावरून ढकलत नेणं सोपं. बरोबर, स्लांटिंग प्लांक जे आहे ना, तिरपी फळी, त्याच्यावरून ते ढकलत नेणं खूप सोपं आहे. इफ अ स्लांटिंग प्लांट इज यूज टू लिफ्ट अ वेट, वी हॅव टू बिअर लेस ऑफ द वेट अँड लिफ्टिंग इट बिकम्स इझियर. जर आपण अशी एखादी तिरपी फळी वापरली ना तर काय होतं, कमी आपल्याला वजन उचलायला लागतं आणि ते जे ओझ आहे, जे वजन आहे ते सहज गत्या हवं त्या ठिकाणी आपल्याला नेता येतं. आणि अशी जी तिरपी फळी आहे, स्लोपिंग प्लांक जे आहे, तिला काय म्हटलं जातं मित्रांनो, अशा तिरप्या फळीला इन्क्लाइन प्लेन म्हणजे उतरण असं म्हटलं जातं. कारण की ते आपलं काम सोपं करते आणि त्याच्यात त्याची स्ट्रक्चर इझी आहे म्हणून त्याला हे सिंपल मशीन आहे. द मोर ग्रॅज्युअल स्लोप लेसर इज द वेट वी बियर. म्हणजे कमी स्लोप असेल तर काय होतं, आपल्याला जे वेट आहे, वजन आहे, ते आपल्याला कमी वजन सहन करावं लागतं. सच अन इन्क्लाइन प्लेन इज लॉंगर, द स्टीपर द स्लोप द शॉर्टर द इन्क्लाइन प्लेन. जर त्याचा उतार जी फळी जी आहे ते कमी असेल, शॉर्ट असेल, तर त्याचा उतार वाढतो आणि आपल्याला जास्त वजन उचलावं लागतं. म्हणून ए ला जे आहे या ठिकाणी पहिल्यांदा आहे ते सोपं जाणार आहे त्याला वजन उचलताना. आता या ठिकाणी पहा काय म्हटले, कट आउट अ ट्रायंगुलर पीस ऑफ पेपर. त्रिकोणी आकाराचा काय करा, एक कागद कापा ए बी सी, त्याचं नाव बघा काय, ए बी सी. ड्रॉ अ रेड लाईन अलॉंग द एज ए सी. ए सी जी आहे ना त्या ठिकाणी एक रेड लाईन ड्रॉ करायची आहे. रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल एज शोन इन द पिक्चर. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो कागद आहे ना ट्रायंगुलर आकाराचा, तो या ठिकाणी दाखवले तुम्हाला त्याप्रमाणे त्याच्या भोवती तो गुंडाळायचा आहे, रोल करायचा आहे. द इन्क्लाइंड साइड ए सी ऑफ द ट्रायंगल डिसेंड्स ग्रॅज्युअली फ्रॉम ए टू सी. पहा, ए पासून सी पर्यंत जे साईड आहे
या ठिकाणी अशी बरोबर बसत जाणार आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला स्क्रू दाखवलेला आहे, पहा. अगदी त्याचप्रमाणे द थ्रेड्स ऑन अ स्क्रू आर मेड इन द सेम वे, असे थ्रेड स्क्रूवर केलेले असतात. दॅट इज वाय वेन अ स्क्रू इज फिट इन वूड इट गोज इन एज इफ इट इज गोइंग डाऊन अँड इन्क्लाइन प्लेन. असंच जो स्क्रू आहे तोच असा फळीमध्ये बसत असतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला तो फिरवत फिरवत बसवायचा आहे तो बसत असतो. म्हणून स्क्रू हे सुद्धा इन्क्लाइन प्लेनचं एक एक्झाम्पल आहे. आणि जर आपल्याला या स्क्रूला जर थ्रेड नसतील, या स्क्रूला जर थ्रेड नसतील तर तो भिंतीमध्ये सहजगत्या जाणार नाही. थ्रेड असल्यामुळे त्याला थोडा थोडा असा स्लोप आहे प्रत्येक ठिकाणी, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी तो कसा होत गेलेला आहे, अगदीच स्टीपर झालेला आहे किंवा अगदीच त्याला टोक आलेला आहे आणि त्यानंतर तो असा मोठा मोठा होत गेलेला आहे. म्हणून हे सुद्धा एक इन्क्लाइन प्लेनचं एक्झाम्पल आहे. अशाच प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला कुठं पाहायला मिळतं, जो घाट रस्ता आहे का घाट, त्या घाटात पाहायला मिळतं. वरती एकदम टोक असतं, आहे की नाही त्याच, आणि खाली खाली रस्ता मोठा 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 रुंद असा त्याला हे केलेला असतात, वळणा वळणावर तो रुंद रुंद केलेला असतो. म्हणून घाट रस्ता हे सुद्धा काय आहे मित्रांनो, इन्क्लाइन प्लेनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे जो तळ आहे त्या तळाला काय होतं मित्रांनो, या ठिकाणी आपण जर ड्रॉ केलं, या ठिकाणी या घाटाचा जो तळ आहे ना त्या ठिकाणी रस्ता असा खूप असा लांब असतोय, बरोबर. त्याच्यावरती थोडासा छोट वर्तुळ असतंय, त्याच्यापेक्षा छोटस वर्तुळ, त्याच्यापेक्षा छोटस वर्तुळ, आणि वरती पूर्ण आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा घाट संपलेला असतो, तेव्हा ते वर्तुळ लहान झालेलं असतं. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, इन्क्लाइन प्लेनचं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे होतं इन्क्लाइन प्लेन. त्याच एक थोडस एक्झाम्पल आपण जर पाहिलं, आर्किमिडीज स्क्रू काय आहे ते आपण एकदा पाहूया, म्हणजे हा टॉपिक या ठिकाणी आपण इन्क्लाइन प्लेनचा संपून जाईल. या ठिकाणी आपण आर्किमिडीज स्क्रू पाहू शकतो, या ठिकाणी याला आर्किमिडीज स्क्रू म्हटलेला आहे. तर काय आहे आर्किमिडीज स्क्रू? द ग्रेट सायंटिस्ट आर्किमिडीज इन्व्हेंटेड द मशीन शोन इन द पिक्चर. या चित्रामध्ये जे मशीन दाखवलेलं आहे ते आर्किमिडीजने शोधून काढलेलं आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड द आर्किमिडीज स्क्रू. या मशीनला त्या आर्किमिडीजचं नाव आहे. आणि हे मशीन कशासाठी वापरलं जायचं? इट वॉज यूज टू लिफ्ट वॉटर फ्रॉम द होल्ड ऑफ अ शिप. मोठ्या जहाजातून वरती पाणी काढण्यासाठी हे मशीन वापरलं जायचं. आर्किमिडीज यूज राऊंड पाईप फिट विथ अ रॉड साईड. त्याला एक हँडल आहे, त्याला दोन्ही बाजूला रॉड असणारे त्याने पाईप वापरलेले आहेत. द पाईप वॉज प्लेस ऍट द अँगल ऑफ 45 degrees विथ वन एंड इन साईड द वॉटर अँड द रॉड रेस्टिंग ऑन अ फ्लॅट सर्फेस. पहा, हा जो रॉड आहे तो एका फ्लॅट सर्फेसला या ठिकाणी आलेला आहे आणि एक जे टोक आहे ते पाण्यामध्ये आहे. आणि हा जो रॉड आहे तो फिरवल्यानंतर रॉड वेन द रॉड वॉज टर्न वॉटर गॉड लिफ्टेड इन दिस डिवाइस. म्हणजे रॉड फिरवला, या ठिकाणी हँडल आहे त्याला, तो रॉड फिरवला तर ते पाणी वर 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 यायला लागतं. अशा पद्धतीने हा आर्किमिडीज स्क्रू होता. मित्रांनो आपण इन्क्लाइन प्लेन पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण वेज कशाला म्हणायचं आणि लेवर आणि लेवरचे प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत. थँक्यू.